हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण पंचायत राज हा घटक बघणार आहोत. पंचायत राज घटक कव्हर करताना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये आपण हा सर्व ॲनालिसिस करणार आहोत. म्हणजे तुम्हाला कोणती स्पर्धा परीक्षा घेऊ द्या, पूर्व मुख्य, त्याच्यामध्ये हा घटक उपयोगी ठरावा अशा पद्धतीनं या लेक्चरचं अरेंजमेंट केलेली आहे. हा घटक इथं लक्ष असू द्या, ठीक आहे. तर आज आपण वेळ न दवडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे किंवा आपलं जे सेशन आहे या सेशनला सुरुवात करूया, ठीक आहे. पहिला प्रश्न आहे, पंचायत राज संदर्भात पुढीलपैकी कोणत्या समित्या केंद्र सरकारनं स्थापन केलेत, म्हणजे केंद्र सरकारनं स्थापन केलेल्या समित्या कोणत्या होत्या. तर तुम्ही समित्या बघितल्या तर तुम्हाला नक्की लक्षात येईल. बलवंतराय मेहता केंद्र सरकारनं स्थापन केली 1957, त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस त्यांनी केली होती. अशोक मेहता द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस केली होती 1977, ती सुद्धा केंद्र सरकारची आहे. किंवा फी टी कृष्णमचारी समिती असू द्या, ती सुद्धा केंद्र सरकारची आहे. यामध्ये केंद्र सरकारची येत कोणती नाही तर ती वसंतराव नाईक समिती येत नाही, कारण वसंतराव नाईक समिती 1960 ही महाराष्ट्र राज्य शासनाची आहे. कोणत्या राज्य शासन म्हणले तर महाराष्ट्र, कारण महाराष्ट्रामध्ये पंचायत राज जे स्वीकारण्यात आलं तर ते वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार 1962 ते स्वीकारण्यात आलं महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्र हे स्वीकारणारं 9वं राज्य ठरलेलं होतं. ओके, हे घटक इथं लक्षात घ्या. याच्यामुळं इथं तुमचं ड चुकीचं आहे. आणि जर ड चुकीचं असेल तर पर्याय क्रमांक 1 हे तुमचं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे या प्रश्नाचं, ठीक आहे. आय होप हे तुमचं लक्षात आलं असेल. त्यानंतर पुढचा तुमचा प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्राच्या पंचायत राज संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनानं पुढीलपैकी कोणत्या समितीची स्थापना केली, कोणत्या समितीची स्थापना केली, ठीक आहे. ल ना बोंगीरवार समिती महाराष्ट्रानं स्थापन केली का, डेफिनेटली उत्तर काय असणार आहे, बरोबर आहे. बाबूराव काळे 1980, बरोबर आहे. ल ना बोंगीरवार 1970 म्हटल्यानंतर इथं 2 एप्रिल हेही लक्षात ठेवा, 2 एप्रिल 2011 महेंद्रसिंग धोनीनं 6 मारून भारताला 28 वर्षानंतर वन डे वर्ल्ड कप जिंकून दिला होता तो घटक येतो, ठीक आहे. पी बी पाटील समिती 1984 ही सुद्धा महाराष्ट्र राज्य शासनानं स्थापन केलेल्या समितीमध्येच येते. यामध्ये येत कोणती नाही तर एल एम संघवी समिती जी 1986 आहे ही कोणी स्थापन केली आहे, केंद्र सरकारद्वारे स्थापन केलेली. याचा अर्थ अबक बरोबर म्हटल्यानंतर पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, 16 जानेवारी 1957 रोजी स्थापन करण्यात आलेल्या बलवंतराय मेहता समितीच्या स्थापनेचा उद्देश काय, बलवंतराय मेहता समितीच्या स्थापनेचा उद्देश काय होता. बलवंतराय मेहता याचं करेक्ट आन्सर बघा पर्याय क्रमांक 3 येतं, म्हणजे जो समुदाय विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार योजनेचं मूल्यमापन करणं हा त्याचा काय होता, उद्देश होता. म्हणजे समुदाय विकास कार्यक्रम किती सालचा आहे तर 2 ऑक्टोबर 1952, म्हणजे 1952चा हा कार्यक्रम आहे, ठीक आहे. आणि जी राष्ट्रीय विस्तार योजना म्हणतो ती 1953 आहे, राष्ट्रीय विस्तार सेवा म्हटलं जातं. 1952 1953 हा घटक लक्षात घ्या. उद्देश काय होता, ग्रामीण भागाचा विकास करणं. याचा उद्देश काय होता, ग्रामीण भागाचा विकास, म्हणजे ग्रामीण भाग जो आहे त्या ग्रामीण भागाचा विकास करणं हा याचा उद्देश होता. त्यामुळे हा घटक तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. बलवंतराव मेहता कोणत्या राज्याचे ते चीफ मिनिस्टर राहिले होते, गुजरातचे दुसरे चीफ मिनिस्टर, दुसरे CM राहिले होते. याच्यावरही आयोगाने विचारताना प्रश्न विचारला, त्यामुळे तो घटक लक्षात ठेवा. 1957 त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस केलेली, पुढे त्याच्या संदर्भात प्रश्न येईलच. पण समुदाय विकास कार्यक्रम 1952, राष्ट्रीय विस्तार योजना किंवा सेवा 1953. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या शिफारसी बलवंतराय मेहता समितीने केल्या आहेत. बलवंतराय मेहता समितीनं केलेल्या शिफारसी कोणत्या ते तुम्हाला ओळखा म्हटले. पहिलं बघा, त्रिस्तरीय ग्राम प्रशासन व्यवस्था निर्माण करण्यात यावी, केली आहे का शिफारस, त्रिस्तरीय ग्राम प्रशासन व्यवस्था डेफिनेटली केलेली आहे त्रिस्तरीय म्हटलं तर. दुसरं बघा, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची निवड प्रत्यक्षपणे करण्यात यावी, हे विधान इथं चुकीचं आहे. बलवंतराव मेहता समितीनं इथं जे झिडपीचे किंवा पंचायत समिती सदस्यांची निवड कशी करावी म्हटलं होतं, अप्रत्यक्षपणे दिल्यामुळं हे विधान चुकीचं ठरते. पंचायत समितीला विविध कर आकारणी व अनुदानापासून उत्पन्न मिळावे ही सुद्धा शिफारस बलवंतराव मेहता समितीची आहे. जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध अध्यक्ष असावा ही सुद्धा शिफारस तुम्हाला काय होते, पंचायत बलवंतराव मेहता समितीचीच पाहायला मिळते. म्हणजे ब चुकीचं आहे म्हणजे अकड बरोबर आहे. ओके, इथं अप्रत्यक्षपणे पाहिजे होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न बघा,
केंद्र सरकारनं 16 जानेवारी 1957 रोजी पंचायत राज संदर्भामध्ये स्थापन केलेली बलवंतराय मेहता समिती. आता तुम्हाला काय केलं, या शिफारशीपैकी कोणती शिफारस केली नाही हे तुम्हाला ओळखायचं आहे. ह्यामध्ये काय लक्षात घ्यायचं आहे, कोणती शिफारस चुकीची आहे, कोणती शिफारस चुकीची आहे किंवा ते ओळखा. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी पंचायत समितीचं गठन हे ग्रामपंचायतीद्वारे अप्रत्यक्षपणे हे बरोबर येतं, परंतु यामध्ये ना शिफारसी केल्या म्हटले ना घेताना कोणती शिफारस केली नाही असं ओळखा. किंवा चुकीचं कोणतं आहे ना हा घटक इथं तुम्ही लक्षात ठेवू शकता. यामध्ये तुम्ही बघा, इथं SC ST मधील प्रत्येकी 2 सदस्य ग्रामपंचायतीनं स्वीकृत करून घ्यावी ही शिफारस केली आहे का बलवंतराव मेहता समितीनं? नाही. इथं 1 सदस्य, 2 सदस्य आहे का? 1 सदस्य. म्हणजे हे जे दुसरा घटक आहे, दुसरा ऑप्शन आहे ना, हा तुमचा चुकीचा ठरतो. बाकी कर चुकव्यागारांना ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क देऊ नये किंवा ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक सचिव असावा ह्या शिफारशी केलेल्या आहेत. फक्त SC ST मधील प्रत्येकी 1 सदस्य ग्रामपंचायतीमध्ये स्वीकृत करून घ्यावे असं पाहिजे होतं. ठीक आहे, त्यामुळे हे दुसरं विधान चुकीचं आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न काय आहे तो समजून घ्या. ओके, बलवंतराव मेहता समितीच्या शिफारशीनुसार लोकशाही विकेंद्रीकरणाचा म्हणजे पंचायत राजचा स्वीकार करणारं पहिलं राज्य ठरलं राजस्थान, बरोबर आहे? मग राजस्थाननं केव्हा पंचायत त्रिस्तरीय पंचायत राजचा स्वीकार केला होता? पहिलं राज्य आहे राजस्थान, आणि राजस्थाननं केव्हा केलं होतं? 2 ऑक्टोबर 1959. मग यामध्ये तुम्हाला लक्षात घेताना क्रमानं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी ट्रिक आहे, रात को पंप लान आहे. ट्रिक काय आहे, रात को पंप म्हणजे RAAT, रात परत को म्हणजे KO, पंप म्हणजे तुमचं PUMP, पंप लान आहे. रात को पंप लान आहे ही ट्रिक लक्षात घ्या. यामध्ये आर म्हणजे काय आहे, आर म्हणजे तुमचं येणार आहे राजस्थान, म्हणजे राजस्थान हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी त्रिस्तरीय पंचायत राजचा स्वीकार केला. ए म्हणजे पुढचं येणार आहे आंध्र, हे कोणतं असणार आहे, आंध्र, दुसरं राज्य आहे आंध्र. पुढचं ए म्हणजे आसाम आहे, पुढचं ए म्हणजे आसाम आहे, ठीक आहे. हे टी म्हणजे तमिळनाडू आहे, टी म्हणजे तमिळनाडू. के म्हणजे तुमचं कर्नाटक आहे, के म्हणजे कर्नाटक. हे ओ म्हणजे ओडिशा आहे, ओडिशा. ओके, या पद्धतीनं तुम्हाला तिथली जी राज्य आहेत ती राज्य तुम्हाला तिथं पाहता येतील. ओके, ओ म्हणजे ओडिशा, अशा पद्धतीनं, ठीक आहे. मग यातलं पी म्हणजे पंजाब आहे, पी म्हणजे पंजाब आहे. ओके, यू म्हणजे उत्तर प्रदेश, UP. हे यू म्हणजे काय असणार आहे तुमचं, UP. आणि 9वं राज्य असणार आहे महाराष्ट्र. म्हणजे या ट्रिकमधून आर म्हणजे राजस्थान, ए म्हणजे आंध्र प्रदेश, पुढचा ए म्हणजे आसाम हे तिसरं राज्य, टी म्हणजे तमिळनाडू चौथं, के म्हणजे कर्नाटक पाचवं, ओ म्हणजे ओडिशा सहावं, पी म्हणजे पंजाब सातवं, यू म्हणजे उत्तर प्रदेश आठवं, आणि एम म्हणजे महाराष्ट्र 9वं. म्हणजे मगाशी मी म्हटलं 9वं राज्य कोणतं होतं, महाराष्ट्र. या पद्धतीची ट्रिक आहे, आणि त्या ट्रिकवरच आधारित असणारा हा तुम्हाला पुढचा प्रश्न पाहायला मिळतो. याच्यामध्ये क्रमानं लावा म्हटले, क्रमानं लावा म्हणजे आंध्र प्रदेश 1 नंबरला असणार आहे, आंध्र प्रदेशनंतर इथला ए म्हणजे आसाम आहे म्हणजे आसाम 2 नंबरला असणार आहे, त्यानंतर टी म्हणजे तमिळनाडू आहे म्हणजे तमिळनाडू 3 नंबरला असणार आहे, के म्हणजे कर्नाटक 4ला असणार आहे. म्हणजे अ ब क ड हे तुमचं उत्तर असणार आहे, अ ब क ड म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं करेक्ट आन्सर राहणार आहे. ठीक आहे, हा घटक इथं तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं ठरेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाकडे जाऊया. 1960 साली पंचायत राज संदर्भात स्थापन करण्यात आलेली VT कृष्णमचारी समिती या समितीनं पुढीलपैकी कोणत्या शिफारशी सुचवल्या? 1960 ची VT कृष्णमचारी म्हणजे बलवंतराव मेहता समिती 1957, बलवंतराव मेहता समितीनं त्रिस्तरीय पंचायत राज्य केलं होतं. म्हणजे VT कृष्णमचारी त्रिस्तरीय असणार आहे का? तर डेफिनेटली त्यांचाच तो कॅरी फॉरवर्ड असणार आहे. ठीक आहे, मग यांनी केलेल्या शिफारशीमध्ये जर बघितलं तर पहिला घटक काय आहे, द्विस्तरीय पंचायत राजची तीव्र गतीनं स्थापना करायला हवी. हे चुकीचं आहे, द्विस्तरीय नाही, इथं काय पाहिजे होतं, त्रिस्तरीय. कारण यांनी कॅरी फॉरवर्ड कुणाचं केलं होतं, तर जी बलवंतराव मेहता समिती आहे ना त्यांचं. म्हणजे द्विस्तरीय म्हटलं की तुम्हाला अशोक मेहता समिती लक्षात येणं गरजेचं आहे 1977 ची. म्हणजे इथं द्विस्तरीयच्या ऐवजी त्रिस्तरीय पाहिजे, म्हणजे VT कृष्णमचारीची शिफारस येणार आहे. म्हणजे अ चुकीचं आहे हे लक्षात आलं. जर अ चुकीचं आहे म्हणजे इथं अ आहे, इथं अ आहे, आणि इथं वरीलपैकी सर्वमध्ये अ आहे, म्हणजे हे तिन्ही ऑप्शन तुमचे काय होणार आहेत, तिन्ही ऑप्शन इलिमिनेट होणार आहेत. याचा अर्थ बकड हे विधान बरोबर असणार आहे. बकड म्हणजे VT कृष्णमचारी समितीच्या शिफारसी जर बघितलं, द्विस्तरीय पंचायत राजची किंवा त्रिस्तरीय पंचायत राजची तीव्र गतीनं स्थापना असावी हे शिफारस पाहिजे. विकास गट हा नियोजनाचा घटक मानून त्या स्तरावर ग्राम विकास आराखडा तयार करावेत हा घटक पाहिजे. प्रत्येक गावाचा विकास आराखडा मूलभूत गरज आहे हे सुद्धा बरोबर पाहिजे. आणि विकास कार्यक्रमात ज्या सहकारी संस्था आहेत त्यांचा सहभाग किंवा कर्मचारी प्रशिक्षणावर भर द्यावा ही सुद्धा त्यांची शिफारस येते. काय लक्षात ठेवायचं, VT कृष्णमचारी म्हटलं की त्रिस्तरीय पंचायत राज हा घटक फक्त इथं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे किंवा तो जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे,
आता हा जो प्रश्न दिला आहे या प्रश्नामधून तुम्ही काय करा, या प्रश्नामधून चुकीचं कोणतं आहे का ओळखा, या शिफारसीमध्ये चुकीची शिफारस कोणती, तो घटक फक्त इथं ओळखायचा आहे. ठीक आहे, चुकीची शिफारस कोणती. ओके, चुकीची शिफारस कोणती ना, तो घटक फक्त तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे. चुकीची शिफारस कोणती, चूक असणारं विधान कोणतं, हे फक्त ओळखा. ठीक आहे, 12 डिसेंबर 1977 कोणती समितीने म्हणतो आपण, अशोक मेहता, बलवंतराव मेहता 1957. अशोक मेहता म्हटलं की 1977 हा आपल्या लक्षात येतो. ठीक आहे, या समिती कशावरती, राष्ट्रीय पातळीवरील मूल्यमापन समिती म्हणून सुद्धा या समितीला आपण ओळखतो. आता याच्यामध्ये चुकीचं कोणतं आहे ते ओळखायचं. अशोक मेहता द्विस्तरीय पंचायतराजचा स्वीकार केला का, डेफिनेटली बरोबर आहे, द्विस्तरीय पंचायतराजचा स्वीकार त्यांनी केलेला आहे. हे विधान तुमचं काय असणार आहे, बरोबर असणार आहे का. अशोक मेहता म्हटल्यानंतर द्विस्तरीय, पण इथं त्रिस्तरीय दिले याचा अर्थ हे चुकीचं आहे. या ठिकाणी काय पाहिजे, म्हणजे चूक धरा, इथं द्विस्तरीय पाहिजे, द्विस्तरीय पंचायतराजचा स्वीकार करावा. ही शिफारस कोणाची होती, अशोक मेहता. मग इथं तुमचं चुकीचं कोणतं आहे, म्हणजे पहिलं चुकीचं हे करेक्ट आहे. इथं प्रश्न घेताना काय घ्या, चुकीचं कोणतं आहे ते निवडा असा प्रश्न घ्या. म्हणजे तुमचा काय होणार आहे, द्विस्तरीय पंचायतराजचा स्वीकार करावा अशोक मेहता समिती. किंवा वैधानिक दर्जा द्यावा, हे बरोबर आहे. त्यांचा कार्यकाल 4 वर्षाचा असावा आणि सर्व स्तरावर एकाच वेळा निवडणुकी घेण्यात याव्यात, ही सुद्धा अशोक मेहता समितीची शिफारस आहे. शक्यतो लहान जिल्ह्याची निमिती, 4 वर्षाचं म्हटलंय ना, ही सुद्धा त्यांची शिफारस आहे. हे इथं तुम्ही लक्षात ठेवू शकता आवर्जून. त्यानंतर अशोक मेहता समितीच्या शिफारशीबद्दल पुढचा प्रश्न आहे, पंचायत राज संस्थांना कर बसवण्याचे अधिकार असावेत, असावेत का, डेफिनेटली असावेत. ही अशोक मेहता समितीने दिलेली शिफारस होती. पंचायत राज निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांना सहभागी घेता येऊ नये, नाही सहभागी होता व्यावं, सहभागी घेता यावं, याचे अशी शिफारस केली होती, यावा सहभाग घेता यावा, असं बरोबर आहे. या ठिकाणी हे चुकीचं आहे. तर लक्षात घ्यावा, अशोक मेहता म्हटलं पंचायत राज निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांना सहभाग घेता यावा अशी शिफारस आहे, अशी शिफारस आहे. येऊ नये म्हटल्यामुळे चुकीचं आहे. पंचायत राज मंत्री राज विधिमंडळात असावा, बरोबर आहे. पंचायत राज संस्था विसर्जित केल्यापासून 6 महिन्याच्या आत निवडणुका घेण्यात याव्यात, हे सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ अकड बरोबर आहे, ब चुकीचं आहे. ब का चुकीचं आहे, लक्षात आलं, पंचायत राज निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांना सहभाग घेता यावा अशी शिफारस अशोक मेहता समितीनं केलेली होती, अशोक मेहता समितीनं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न तो म्हणजे 25 मार्च 1985 रोजी स्थापन करण्यात आलेली जी व्ही के राव समिती, श्री जी व्ही के राव समिती, याचा प्रमुख उद्देश काय. श्री जी व्ही के राव समिती म्हटलं ग्रामीण विकास व दारिद्र्य निर्मूलन. त्यानंतर पुढचा घटक येतो तो म्हणजे, तुम्हाला लक्षात घ्या, श्री जी व्ही के राव समिती यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती होती नियोजन आयोगानं नेमलेली होती, कधी, 25 मार्च 1985, त्यांनी कोणत्या शिफारशी केल्या. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे, जेव्हा तुम्हाला जी व्ही के राव म्हटलं जातं ना, फक्त काय लक्षात ठेवायचं, आयुक्त पद, आयुक्त, आयुक्त जो घटक आहे ना, तो सगळा घटक लक्षात ठेवायचा. म्हणजे कसं, यामध्ये तुमचं करेक्ट आन्सर वरीलपैकी सर्व आहे. म्हणजे राज्यस्तरावर मुख्य सचिव दर्जाचा विकास आयुक्त असावा, हे त्यांची शिफारस आहे. किंवा जिल्हा पातळीवर विकास आयुक्त हे पद निर्माण करण्यात यावं. जेव्हा जी व्ही के राव समिती म्हटलं ना, आयुक्त, आयुक्त म्हणजे हा दुसरा घटक बरोबर आहे. तसं चौथं विधान बघा, गट विकास अधिकाऱ्यास उपविभागीय प्रमुखाचा दर्जा देऊन त्यांना सहाय्यक आयुक्त म्हणून संबोधण्यात यावं. म्हणजे आयुक्त हा घटक म्हटलं ना, तर डोळे झाकून लक्षात ठेवायचं, जी व्ही के राव समिती, जी व्ही के विकास आयुक्त, किंवा विकास आयुक्त पद असेल, किंवा सहाय्यक आयुक्त पद असेल, तर ह्या सगळ्या शिफारसी जी व्ही के राव समितीचे आहेत. आणि याच्यामुळं जे विकास कार्यक्रम किंवा व्यवस्थापन संपूर्ण जबाबदारी झेडपीकडे सोपवावी, ही सुद्धा त्यांची शिफारस येते. त्यानंतर जो पुढचा घटक येतो, पुढचा घटक काय आहे तुम्हाला, 1986 राजीव गांधींनी पंचायत राजला बळकटी देण्यासाठी स्थापन केलेली डॉक्टर एल एम सिंघवी समितीच्या शिफारसी म्हटलं ना, ह्या दोन्ही शिफारसी आहेत, बरं का. म्हणजे घटनात्मक दर्जा असू द्या, किंवा लक्षात कसं ठेवायचं, जसं जी व्ही के राव म्हटलं की आयुक्त पद तुम्हाला लक्षात ठेवा असं मी म्हटलं, तसं एल एम सिंघवी समिती म्हटलं ना, काय लक्षात ठेवायचं, पहिलं म्हणजे न्यायाधिकरण किंवा खेड्यासाठी न्याय पंचायत असावी, खेड्यासाठी न्याय पंचायत, न्यायाधिकरण, हे जे घटक आहेत ना, हेच फक्त लक्षात ठेवा, न्याय पंचायत, न्यायाधिकरण. म्हणजे ह्या दोन्ही शिफारसी तुम्हाला एल एम सिंघवी समितीच्याच पाहायला मिळतात. फक्त काय लक्षात ठेवायचं, न्यायाधिकरण म्हणजे ट्रिब्युनल म्हणतो तो आपण पंचायत राजमधला निवडणूक विवाद सोडवण्यासाठी, किंवा खेड्यासाठी न्याय पंचायत असावी, या शिफारसी एल एम सिंघवी समितीच्या, जे केंद्र सरकारनं स्थापन केलेली समिती होती. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे,
अशोक मेहता समितीच्या शिफारशीनुसार देशातली पहिली द्विस्तरीय पंचायत राजव्यवस्था, द्विस्तरीय, 1984 कर्नाटकात अस्तित्वात आली, बरोबर का? डेफिनेटली बरोबर आहे. द्विस्तरीय देशातली पहिली पंचायत राजव्यवस्था म्हणलं तर कर्नाटकमध्ये, बरोबर आहे. 73व्या घटना दुरुस्तीनं पहिलं पंचायत राज मध्य प्रदेश राज्यामध्ये 1953 अस्तित्वात आलं, हेही बरोबर आहे. हे ना मेन्स परीक्षेला विचारले, राज्यसेवा मेन्स, ASO मेन्स या परीक्षेमध्ये याच्यावर विचारले. मध्य प्रदेश हे पहिलं आहे, लक्षात घ्या. 73व्या घटना दुरुस्तीनं पहिलं पंचायत राज मध्य प्रदेश राज्यामध्ये अस्तित्वात आलं, किंवा जे अशोक मेहता समितीच्या शिफारशीनुसार देशातलं पहिली द्विस्तरीय पंचायत राजव्यवस्था म्हटलं तर ती कर्नाटकात. हे दोन्ही विधानं लक्षात ठेवा, परीक्षेला इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील पंचायत राजव्यवस्था कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे. महाराष्ट्रातली पंचायत राज म्हणतोय, डेफिनेटली उत्तर आहे वसंतराव नाईक समिती, ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे तुम्हाला प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनानं 22 जून 1960 रोजी महाराष्ट्रातल्या परिस्थितीचा विचार करून पंचायत राज कशा प्रकारे राबवता येईल याच्यासाठी स्थापन केलेली वसंतराव नाईक समिती, या वसंतराव नाईक समितीच्या शिफारशी बाबतीत पुढीलपैकी त्यांनी कोणत्या शिफारसी केल्या, म्हणजे वसंतराव नाईक समिती महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये. आता पहिलं विधान बघा, लोकशाही विकेंद्रीकरणासाठी द्विस्तरीय पंचायत राजचा स्वीकार करावा. वसंतराव नाईक समितीने केली का? डेफिनेटली नाही आहे. द्विस्तरीच्या ऐवजी काय पाहिजे इथं? त्रिस्तरीय पाहिजे, त्रिस्तरीय असं पाहिजे, ठीक आहे. म्हणजे द्विस्तरीय दिल्यामुळे हे विधान चुकीचं ठरलं. प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद असावी, प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद असावी, तिची सदस्य संख्या किमान 40 व जास्तीत जास्त 60 सदस्य असावं, अशी शिफारस वसंतराव नाईक समितीनं केली होती का? जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद असावी अशी शिफारस केली आहे का? डेफिनेटली केलेली आहे. आणि सदस्य संख्या कमीत कमी 40 आणि जास्तीत जास्त 60, ओके, बरोबर आहे, नो प्रॉब्लेम, हे विधान बरोबर आहे. तिसरं विधान बघा, जिल्हा परिषद सभासदाची निवड प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीनं करण्यात यावी, अशी शिफारस केली आहे का? हो, अशी पण शिफारस केलेली आहे. आणि जिल्हा परिषदेवर आमदार व खासदार यांना प्रतिनिधित्व असावे असं दिलंय, म्हणजे इथं काय असणार आहे? हे चुकीचं असणार आहे. इथं प्रतिनिधित्व असू नये असा शब्द प्रयोग पाहिजे, ठीक आहे. असू नये अशी शिफारस केली होती. म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये जी पंचायत राज, त्रिस्तरीय पंचायत राज अस्तित्वात आली त्याचं रिझन म्हणजे वसंतराव नाईक समिती यांनी लोकशाही विकेंद्रीकरणासाठी त्रिस्तरीय पंचायत राजचा स्वीकार केलाय, द्विस्तरीय नाही आहे. झडपीसाठी, जिल्ह्यासाठी एक झडपी असावी, सदस्य संख्या कमीत कमी 40, जास्तीत जास्त 60, बरोबर आहे. जिल्हा परिषद सभासदांची निवड प्रौढ गुप्त पद्धतीनं व्हावी, बरोबर आहे. आणि झडपीवर आमदार किंवा खासदार यांना प्रतिनिधित्व असू नये असं पाहिजे, असावं म्हटल्यामुळे ते विधान चुकीचं ठरते. याचा अर्थ ब आणि क हे तुमचं काय असणार आहे? बरोबर असणार आहे. मग त्याच्यानंतर असा प्रश्न येतो, मग या वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीमध्ये आणखी काय येतं? वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीमध्ये आणखी घटक येतो तो म्हणजे जिल्हा परिषद क्षेत्रातला जो कर महसूल आहे, या कर महसुलीतला 70% वाटा जिल्हा परिषदेना देण्यात यावा, आणि जो 30% वाटा आहे तो ग्रामपंचायतींना, 30% ग्रामपंचायतींना, हे लक्षात घ्या. पॉईंट लक्षात येतोय का वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीमधला? की जिल्हा परिषद क्षेत्रातला जो एकूण कर महसूल आहे त्यातला 70% वाटा झेडपींना, 30% वाटा ग्रामपंचायतींना देण्यात यावा. किंवा इथं जे दिलेले विधान चुकीचं आहे, इथं 2000 लोकसंख्ये पाठीमागे म्हटले ना, जी ग्रामपंचायत स्थापन व्हावी ना, तर वसंतराव नाईक समितीनं म्हटलं होतं 1000 लोकसंख्येप्रमाणे ग्रामपंचायत स्थापन करावी, अशी सुद्धा शिफारस वसंतराव नाईक समितीची आहे. म्हणजे इथं दिलेल्या शिफारशीपैकी दुसरी चुकीची आहे, 2000 म्हटले त्यामुळे हे चुकीचं आहे. पहिलं विधान तुमचं काय असणार आहे? बरोबर असणार आहे, पहिलं विधान बरोबर. तर हा घटक तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील पंचायत राज पुनर्विलोकन समिती, हा घटक लक्षात ठेवा, परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलं जातं. महाराष्ट्रातील पंचायत राज पुनर्विलोकन समितीला दुसरं नाव काय? त्याला म्हणतो आपण ल ना बोंगीरवार समिती, की ज्या समितीची स्थापना 2 एप्रिल 1970 करण्यात आली होती, 2 एप्रिल 1970. आता यांनी कोणत्या शिफारशी केल्या असं तुम्हाला विचारलेलं आहे. पहिला घटक बघा, सहकार हा विषय जिल्हा परिषदेकडून राज्य शासनाकडे हस्तांतरित करावा, शिफारस केली आहे, विधान बरोबर आहे. दुसरं म्हणजे पंचायत समिती सभापतींच्या अध्यक्षतेखाली 15-सदस्यीय सरपंच समिती. आता लन बोंगीरवार म्हणजे सरपंच समिती स्थापन करावी असं विधान दिलेलं बरोबर आहे, म्हणजे सरपंच समिती स्थापन करावी त्यांनी शिफारस केली होती. पण हे विधान चुकीचं का ठरतं? तर या ठिकाणी पंचायत समितीचं सभापती म्हटलंय. सरपंच समितीचा अध्यक्ष कोण असतो? पंचायत समितीचा उपसभापती असतो.
असतो? सरपंच समितीचा अध्यक्ष कोण असतो? सरपंच समितीचा, ओके, पंचायत समितीचा म्हणजे उपसभापती असतो. म्हणजे घटक लक्षात येतोय का? हे विधान बरोबर आहे. म्हणजे ल. ना. बोंगीरवार समितीनं सरपंच समिती स्थापन करावी अशी शिफारस केली, मात्र त्या सरपंच समितीचा अध्यक्ष कोण असावा? पंचायत समितीचा उपसभापती पाहिजे. सभापती म्हटल्यामुळे चुकीचं आहे. सरपंच समितीमधले सदस्य आहेत 15, ते सुद्धा तुमचं विधान बरोबर ठरतं. तिसरं विधान बघा, ग्रामपंचायत स्थापनेकरता किमान लोकसंख्या 1000. 1000 लोकसंख्येप्रमाणे ग्रामपंचायती म्हटलं की वसंतराव नाईक लक्षात घ्या. मात्र जेव्हा ल. ना. बोंगीरवार म्हणतो ना, त्या ठिकाणी इथं सदस्य संख्या पाहिजे 500. म्हणजे वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार 1000 लोकसंख्येप्रमाणे ग्रामपंचायत स्थापन करावी बरोबर येते, परंतु ल. ना. बोंगीरवार समितीच्या शिफारशीनुसार 500 ग्रामपंचायत स्थापनेकरता किमान लोकसंख्या पाहिजे 500 हा घटक येतोय. म्हणजे तुमचा ब आणि क काय असणार आहे? चुकीचा असणार आहे. आता बोंगीरवार समितीनं काय केलं होतं? ग्रामसभेच्या वर्षातून किमान 2 बैठका असाव्यात, बरोबर आहे, ही त्यांची शिफारस होती. म्हणजे हा घटक लक्षात आला असेल. तुम्ही कंपॅरेटिव्हली मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. आता ल. ना. बोंगीरवार समितीच्या आणखी काही शिफारसी पाहूया. ओके, 1970 स्थापन झालेली ल. ना. बोंगीरवार समिती यांच्या कोणत्या शिफारसी आहेत? आता पहिली शिफारस बघा, काय म्हटलंय? 10,000 जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये करावं, डेफिनेटली आहे. ग्रामसेवकासाठी किमान पात्रता पदवी असावी अशी शिफारस केली होती ल. ना. बोंगीरवार यांनी, ही सुद्धा आहे. ग्रामपंचायतीचा कार्यकाल 5 असावा, ही सुद्धा शिफारस त्यांनी केली होती. आणि प्रत्येक जिल्ह्यात कृषी उद्योग मंडळ असावं, ही सुद्धा शिफारस केली होती. याचा अर्थ वरीलपैकी सर्व आहे. लक्षात आलं? म्हणजे एक मेजर घटक तुमच्या लक्षात आला असेल. वसंतराव नाईक समिती म्हटलं, 1000 लोकसंख्येप्रमाणे ग्रामपंचायत स्थापन करावी, आणि जेव्हा तुम्ही ल. ना. बोंगीरवार म्हणता तिथं 500 लोकसंख्या असावी. हा मेजर डिफरन्स आहे, मेजर डिफरन्स. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न नीट समजून घ्या, ठीक आहे. प्रश्न आहे, शासनानं 19 ऑक्टोबर 1980 रोजी पंचायत राज संदर्भात स्थापन केलेली बाबूराव काळे समिती, आता या बाबूराव काळे समितीनं कोणत्या शिफारसी केल्या असं विचारलंय, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला शिफारसी फक्त लक्षात घ्या. पहिली शिफारस बघा, ग्रामसेवकाकडे एकापेक्षा अधिक गावांचा कारभार देऊ नये. आता बाबूराव काळे समितीनं शिफारस केली होती, हे विधान चुकीचं आहे. ग्रामसेवकाकडे एकापेक्षा एक आहे का? नाही, 2 पेक्षा अधिक अशी शिफारस आहे. 2 जो ग्रामपंचायत आहे त्या ग्रामसेवकाकडं 2 गावांचा कारभार देता कामा नये, ही शिफारस केली होती. एकापेक्षा नाही, 2 असं पाहिजे. म्हणजे तुमचं पहिलं विधान चुकीचं आहे. दुसरं म्हणजे बाबूराव काळे समितीचं म्हटलं तर तुम्हाला जिल्हा परिषदेला मिळत असलेला वन मुद्रांक शुल्क अनुदानात वाढ करावी, हे सुद्धा बरोबर आहे. कुष्ठरोग नियंत्रण, हिवताप निर्मूलन आणि क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम झेडपी जिल्हा परिषदेकडे सोपवावेत, हे सुद्धा विधान बरोबर आहे. गट विकास अधिकारी वर्ग 1 दर्जाचा असावा, हे सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणजे अविधानच चुकीचं आहे ना, की ग्रामसेवकाकडे 2 गावाचा कारभार देऊ नये अशी शिफारस होती. 1 दिल्यामुळं हे विधान चुकीचं आहे. म्हणजे बक्कड हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. बक्कड हे आमचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 21. 1984 महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेचं मूल्यमापन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्राचार्य PB पाटील समितीनं पुढीलपैकी कोणत्या शिफारसी केल्या? PB पाटील समिती म्हटलंय, ठीक आहे. पहिलं विधान बघून घेऊया, म्हणजे आपल्याला आन्सर देता येतंय का ते पाहता येईल, ठीक आहे. पहिलं विधान बघा. पहिल्या विधानामध्ये काय म्हणते? लोकशाही विकेंद्रीकरणाबरोबर आर्थिक विकेंद्रीकरण करावे. लोकशाही विकेंद्रीकरणाबरोबर आर्थिक विकेंद्रीकरण करावे, बरोबर आहे. ओके, विकेंद्रीकरणाचा मुद्दा. दुसरं विधान बघा, जिल्हा परिषदेतील निर्वाचित जागेमध्ये 20% महिलांकरता राखीव असाव्यात, हे विधान चुकीचं आहे. किंवा तिसरं विधान बघा, जिल्हा परिषदेच्या कोणत्याही सभासदाला अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पदावर 10 अधिक काळ राहता कामा नये किंवा राहता येऊ नये, किंवा अशी शिफारस त्यांनी केली होती का? हे सुद्धा तुमचं विधान बरोबर आहे. आता चौथं विधान बघा, ह्याच्यामध्ये आमदार व खासदार यांना नियोजन मंडळावर सदस्यत्व देऊ नये. नाही, हे विधान चुकीचं आहे. यांना सदस्यत्व द्यावे, देऊ नये हे चुकीचं आहे. तर द्यावे पाहिजे याचा अर्थ काय होतो? ड चुकीचं आहे. म्हणजे हे ऑप्शन, हा ऑप्शन इलिमिनेट होतो. आणि क उत्तर असणार आहे. म्हणजे प्राचार्य PB पाटील समिती म्हटलं, लोकशाही विकेंद्रीकरणाबरोबर आर्थिक विकेंद्रीकरण, जिल्हा परिषदेचा कोणताही सभासद असू द्या त्याला अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष पदावर 10 अधिक काळ राहता येऊ नये, आणि आमदार आणि खासदार असतील तर त्यांना नियोजन मंडळावर सदस्यत्व देण्यात यावे अशी शिफारसी आहेत.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे आणखी तोच घटकावर, पी बी पाटील समितीच्या संदर्भात. पी बी पाटील समिती म्हणजे महाराष्ट्रातले पंचायत राज पुनर्विलोकन समिती म्हणतो आपण. याच्यामध्ये कोणत्या शिफारशी केलेल्या आहेत? पी बी पाटील समितीची पहिली शिफारस बघूया. पहिल्या शिफारसीमध्ये काय म्हटले तर तुम्हाला जिल्हा नियोजन व विकास मंडळ याचं नाव बदलून जिल्हा विकास नियोजन व मूल्यमापन मंडळ केलं करण्यात यावं. बरोबर आहे. तर पी बी पाटील समितीची शिफारस आहे जिल्हा नियोजन आणि विकास मंडळ याचं नाव बदलायचं आणि जिल्हा विकास नियोजन व मूल्यमापन मंडळ करावं. बरोबर आहे. दुसरं विधान बघितलं. दुसरं विधान, सरपंचाची निवड थेट जनतेतून करावी. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो अलीकडच्या काळामध्ये चर्चेत राहिला होता. पी बी पाटील समितीची शिफारस आहे सरपंचाची निवड थेट जनतेमधून करावी. बरोबर आहे. जिल्हा परिषदेत कमीत कमी 50 व जास्तीत जास्त 40 सदस्य असावेत. हे विधान चुकीचं आहे. का? कमीत कमी किती पाहिजे या समितीच्या, पी बी पाटील समितीच्या शिफारशीनुसार कमीत कमी 40, जास्तीत जास्त 75 एवढं पाहिजे होतं. म्हणजे तिसरं विधान चुकीचं ठरलं. चौथं बघूया. चौथ्यामध्ये महसूल विषयक जबाबदारी ग्रामपंचायतीकडे सोपवण्यात यावी. हेही विधान बरोबर आहे. म्हणजे याचं करेक्ट आन्सर काय झालं तुमचं? अबड बरोबर, पर्याय क्रमांक 3. म्हणजे महाराष्ट्र पंचायत राज पुनर्विलोकन समिती म्हटलं की प्राचार्य पी बी पाटील समिती यांच्या शिफारशीमध्ये सरपंचाची निवड थेट जनतेतून करावी, चर्चेतला मुद्दा किंवा महसूल विषयक जबाबदारी ग्रामपंचायतीकडे असावी आणि सगळ्यात महत्त्वाचं जिल्हा नियोजन आणि विकास मंडळ याचं नाव बदलून जिल्हा नियोजन विकास नियोजन व मूल्यमापन मंडळ, मूल्यमापन मंडळ. आणि यामध्ये तुम्हाला इथं लक्षात घ्या, विकास शब्द ॲड केला. इथं विकास शब्द नव्हता, विकास होता पण पुढं होता. पण नियोजन, नियोजन जिल्हा विकास नियोजन आणि मूल्यमापन मंडळ, मूल्यमापन हा नवीन एक शब्द ॲड होतोय. हाही प्रश्न इथं लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न लक्षात घ्या. आता हा प्रश्न फक्त माहीत असू द्या, म्हणजे तुम्हाला विशेष अभ्यासगट दिलेत आणि त्यांची विषय, म्हणजे तुम्ही जर इथं फी आर व्ही राव अभ्यासगट, तो पंचायत सांख्यिकी सुसूत्रतेच्या बाबतीसाठी नेमण्यात आला होता. फी ईश्वरन अभ्यासगट आहे, तो पंचायत राज प्रशासनाच्या संदर्भात होता. आर आर दिवाकर समिती ग्रामसभेच्या संदर्भात होती. संतानम समिती, के संतानम समिती म्हणतो, पंचायत राज अर्थविषयक अभ्यासाबाबत होती. हा प्रश्न फक्त माहीत असू द्या, ओनली माहीत असू द्या, याच्यासाठी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न काय तो समजून घ्या. तुम्हाला अचूक विधान ओळखा म्हटले. ओके, पहिलं विधान 1688, म्हणजे 1687 ते 1688 असं लक्षात घ्या, 1687-1688. याच्यामध्ये मद्रास महापालिकेची स्थापना झाली. मद्रास भारतातली पहिली महापालिका होती. विधान बरोबर आहे का? डेफिनेटली बरोबर आहे. मद्रास भारतातली पहिली महापालिका होती. 1870 प्रांतिक सरकारच्या आर्थिक स्वायत्ततेसाठी लॉर्ड रिपन यांनी आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव मांडला. आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव लॉर्ड रिपन यांनी मांडला का? लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेचा ठराव मांडला. ओके, यांनी आर्थिक विकेंद्रीकरण नाही आहे, आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव लॉर्ड मेयो यांनी मांडला 1870. म्हणजे इथं तुमचं काय पाहिजे होतं? लॉर्ड मेयो असं पाहिजे होतं. या ठिकाणी लॉर्ड रिपन नको आहे, म्हणजे हे विधान तिथं चुकीचं ठरतं. 1919 स्थानिक स्वराज संस्थाकरता विकेंद्रीकरण आयोग नेमण्यात आला. बरोबर आहे. 1926 कोल्हापूर संस्थानामध्ये पंचायत ॲक्ट, कोल्हापूर पंचायत ॲक्ट 1926 ग्रामपंचायत स्थापनेचे प्रयत्न झाले. हे सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ ब चुकीचं आहे. ब चुकीचं आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 25. 1907 स्थापन करण्यात आलेल्या रॉयल विकेंद्रीकरण कमिशनचे अध्यक्ष कोण होते? 1907 स्थापन करण्यात आलेला रॉयल विकेंद्रीकरण कमिशन म्हटलं, अध्यक्ष कोण? सिंपल आहे, डायरेक्टली उत्तर असणार आहे एच हॉबहाऊस.